आज आपण विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज पाईट या गावामध्ये आलो. पाईट तालुका खेड जिल्हा पुणे, तालुका खेड जिल्हा पुणे या गावामध्ये आलो. खरोखर म्हणजे या ठिकाणी एक आपण जनावराचा गोटा पाहत आहोत आणि या गोट्यामध्ये संकरित गायी आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण दुग्ध व्यवसायाचा कार्यक्रम दुग्ध व्यवसाय हे शेतकरी करत आहेत. आपण त्या शेतकऱ्याशी आज संवाद साधणार आहोत आणि विशेष म्हणजे या गाईच्या ज्या खाली पायाखाली एक मॅट टाकलेली आहे, ही मॅट टाकलेली कशासाठी टाकलेली आपण त्याच्याशी आज विचारणार आहोत. या इकडे गणेशराव, ही जी मॅट आहे ही मॅट नेमकी ही कशासाठी टाकलेली? बर, त्याची स्वच्छता एकदम चांगल्या पद्धतीने ठेवलेली तुम्ही, हे कशी स्वच्छता करता तुम्ही? मॅट पण धुवून काढता का? धुवून काढायचं. बर, आणि हे दूध जे आहे दूध जी काढतात हे मशीनने काढतात का तुम्ही? तुम्ही हाताने दूध काढतात? बरं, हे मशीनने जर दूध काढलं तर हे जनावराला त्रास होतो का? नाही ना, हाताने काढलं तर उलट आणखी म्हणजे मशीनने कमी निघते. बर, मशीनने दूध काढल्यावर जनावराला म्हणजे नाही असं त्रास पण होतो ना, किती गाय तुमची दूध देते? पलीकडी संकरित गाय काळी? बर, मग किती 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 दूध देतात? कोणती गाय? 18 लिटर. ही 18 लिटर दूध देते? बर, 18 लिटर. आणि काय आता भावाने जाते हे दूध आपलं? आता भाव 35-36 रुपये लिटर जातो. बर, हे पूर्ण ही मॅट जी आहे ही मॅट कुठून म्हणजे खरेदी केलेली आहे? दुकान मोठं. बर, हे प्रत्येक इकडं म्हणजे ह्या खेड तालुक्यामध्ये अशा पद्धतीने मॅट हे वापर केला जातो. या ठिकाणी बैल पण व्यवस्थित, बैलाला हे दरवाजा जायला हे पूर्ण म्हणजे पॅकिंगच आहे सर्व. बैल मारतो का? बर, हे मध्ये जायला हे दरवाजा म्हणजे पूर्ण रूमच आहे ते स्पेशल. हो, बैलाला स्पेशल रूम. वा वा, या ठिकाणी खरोखर या शेतकरी जे आहेत गणेश डांगले या शेतकऱ्याने एक चांगल्या पद्धतीनं असं जनावराचा गोटा आहे या आणि व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने केलेली आहे. खरोखर या ठिकाणी कुटी पण आहे जे की जनावराला चारा आपल्याला हे करता येणार आहे. मामा, किती जनावर आहेत आपल्याकडे? किती जनावर? बर, एवढेच आहेत का? बर, बर, हे खूप व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने केली थोडक्या ह्याच्यामध्ये जागेमध्ये. कोणती गाय? 1,40,000. ही गाय 1,40,000 रुपये किमतीची गाय आहे. बर, आणि ती पलीकडी? ती पण 1,40,000. बर, याचं फिक्स म्हणजे किंमत आहे का त्याची? हा, 9 लिटर. बर,
ही जी गाय आहे किती वर्षाची गाय आहे? ही दोन अडीच वर्षाची फक्त दोन वर्षाची गाय आहे. बर 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 म्हणजे दोन अडीच वर्ष तेवढी मोठी होती. बर खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने यांचं उत्पन्न आहे. आणि आता हे समजा एक वर्षामध्ये याला किती वर्ष झाले? याला दीड महिन्याचं. बर 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 आता हे दीड दीड महिन्याचे जवळपास हे वर्षामध्ये पुन्हा आणखी लागणार. हा 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 तर एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गाईचा गोठा गणेशरावनी केलेला आहे. खरोखर आपल्याला एक पाहायला एक व्यवसायामध्ये यांचा एक आदर्श घेण्याजोगा आहे. विकास नामालायू बालासाहेब फपाळ पुणे.